नमस्कार मित्रांनो, मी अभि सावंत आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी आज फिशिंग केले ती एकदम भर पावसामध्ये फिशिंग केले, म्हणजे पाऊस इतका पडत होता की अगदी पुढ्यातलं सुद्धा व्यवस्थित दिसत नव्हतं, आणि पावसामुळे समुद्राचं पाणी देखील खवळलेलं होतं. आणि त्या समुद्राच्या खवळलेल्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे मासे मिळाले. तर एक म्हणजे फिंगर मार्क, त्याला आपण मराठीमध्ये लासा असे म्हणतो, आणि दुसरी म्हणजे दुसरा मासा जो मिळाला आहे तो कोकेरी. तर हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आणि त्याचबरोबर आता पावसाळा चालू झाला आहे, म्हणजेच अर्थात समुद्राचं पाणी देखील गढूळच असेल. तर त्या गढूळ पाण्यामध्ये आपण कोणते सॉफ्टशेट्स किंवा लूर्स यूज करायचे, म्हणजे कोणत्या कलरचे लूर्स किंवा सॉफ्टशेट्स यूज करायचे, ह्याची मी थोडीशी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनल जर आधीच सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. जर तुम्ही आजूबाजूचा स्ट्रक्चर बघितलात तर तुम्हाला जास्त करून रॉक्सच दिसत आहेत. आणि अशा रॉकी एरियामध्ये फिशिंग करण्याचा एकच फायदा की आपल्याला ह्या रॉक्समध्ये जास्त मासे मिळू शकतात, कारण ह्या दगडांमध्ये माशांना लपण्यासाठी अशी पुरेशी जागा असते. आणि मी जास्त करून रॉक्समध्येच फिशिंग करतो. आणि जे शिकारी मासे असतात ते अशा दगडाच्या स्ट्रक्चरमध्ये जास्त करून असतात, कारण ते आपल्या भक्ष्यावर दगडाच्या मागून लपून एकदम सहजपणे अटॅक करू शकतील. जर तुम्ही समुद्राचं पाणी बघितलं तर एकदम रफ झालं आहे, म्हणजेच थोडक्यात समुद्रामध्ये लाटा उसळल्यात, कारण आमच्या रत्नागिरीमध्ये दोन दिवस सतत पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे समुद्र एकदम खवळला आहे. आणि समुद्र खवळल्यामुळे समुद्राचं पाणी देखील थोडं गढूळ झालं आहे. अशा गढूळ पाण्यामध्ये मित्रांनो, जे डार्क कलर्सचे लूर्स किंवा सॉफ्टशेड असतात ते यूज करायचे. म्हणजे जर तुम्हाला कलर्स सांगायचे झाले तर ऑरेंज किंवा डार्क पिंक किंवा रेड किंवा ब्लॅक किंवा पूर्ण व्हाईट असे कलर यूज करायचे, कारण या कलरची विजिबिलिटी ह्या अशा गढूळ पाण्यामध्ये जास्त असते आणि त्यावर लवकर मासा अटॅक करतो. थोड्याच वेळात मला एक कोकेरीसुद्धा लागली. ही शपथ बहुतेक दगडामध्ये घुसते. आणि मित्रांनो, आपल्याला छोट्याशा साईजची एक कोकेरी मिळाली. हा मी शिमानो स्क्विडजिक सॉफ्टबेट यूज करतो आहे आणि ह्या सॉफ्टशेडवरती मी बरेच मासे काढले आहेत. जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असाल तर मी जास्त करून हाच सॉफ्टशेड यूज करतो. तर फ्रेंड्स, त्यानंतर मला एकही म्हणजे त्या कोकिरीनंतर मला एकही मासेही स्ट्राईक झाली नाही, म्हणून आपण आता एका नवीन स्पॉटवरती फिशिंगसाठी निघालो आहे. आणि हा जो तुम्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला आवाज ऐकताय तो वेगळा, म्हणजे असा टकटक टकटक आवाज येतो आहे, तो पावसाच्या थेंबांचा आवाज आहे आणि तो कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतो आहे. पाऊस कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे पण थोडंसं पाऊस चालू आहे. आणि आपण आता ज्या स्पॉटवरती फिशिंगसाठी जातो आहे तो सगळ्यात मोठा समुद्र आहे आणि तिथे बरेच मोठमोठे मासे मिळतात. तर आज आपण बघूया
काल पाऊस 2 दिवस सतत पाऊस पडला आहे, त्यामुळे तिथली जी परिस्थिती असेल ती कशी असेल काय माहीत नाही, कारण ते जास्तच लाटे उचलले असतील. पण आपण बघूया आपल्याला फिशिंग करण्यासाठी चान्स मिळतो आहे का. तर शेवटी आपण आता आपल्या फिशिंग स्पॉटवरती पोहोचलो आहे आणि समुद्र खूपच खवळला आहे. अगदी लाटा आहेत त्या वरपर्यंत येत आहेत, त्यामुळे लाटांवरती लक्ष ठेवावं लागतं आहे. तर आपण बघूया आता ह्या खवळलेल्या समुद्रामध्ये आपल्याला काय मिळतं आहे ते. इकडे जरा जास्तच पाणी गळू असल्यामुळे मी ऑरेंज कलरचा सॉफ्टशेड यूज करतो आहे, म्हणजे जेणेकरून या मडी वॉटरमध्ये आपला सॉफ्टशेड माशाला दिसेल, कारण ऑरेंज कलरची विजिबिलिटी ही गढूळ पाण्यामध्ये जास्त असते. आता थोडासा पाऊस थांबला होता, पण वाऱ्यामुळे लाटांचं प्रमाण मात्र खूपच वाढलं होतं. आणि त्यानंतर मला लगेचच एक फिंगर मार्कची स्ट्राईक मिळाली आणि तो हुकअप पण झाला. तर मित्रांनो, आपल्याला एक फिंगर मार्क मिळाला आहे. तर या फिंगर मार्कलाच मराठीमध्ये लासा असे म्हणतात आणि हा आपल्याला ऑरेंज कलरच्या सॉफ्टसाईडवरती मिळाला आहे, कारण तुम्ही समुद्राचं पाणी तर बघितलंच गळू होतं, त्यामुळे मी ऑरेंज कलरचा सॉफ्टसाईड यूज करत होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आता आपण लवकरच भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पटकन माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजे मी तो नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुम्ही लवकर बघू शकाल. थँक्यू.